श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वामींना विटा दहावा तेरावा सुतक पातक या सर्वांची चीड का होती, या सर्वांचा तिरस्कार का होता? पूर्वी जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा अक्कलकोटमध्ये दरबार भरायचा आणि या दरबारामध्ये जे स्वामी भक्त होते ते किंवा गावातील लोक त्यांचे जे प्रश्न होते अडीअडचणी होते ते घेऊन त्या दरबारामध्ये यायचे आणि स्वामी त्यांचे प्रश्न सोडवायचे, त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा त्यांना मार्ग दाखवायचे. तर एक दिवस असा स्वामींचा दरबार भरलेला होता आणि तो दरबार भरलेला असताना एक महिला होती जिथून दाराची एंट्री आहे म्हणजे सर्वात शेवटी अगदी दाराजवळ ती महिला बसलेली होती आणि तिच्या मनामध्ये प्रश्न सुरू होते की मी स्वामींचं जवळून दर्शन तर घेऊ शकत नाही पण मला काय माहीत स्वामींचा प्रसाद तरी मिळेल का नाही, कोणी मला स्वामींचा प्रसाद तरी देईल का नाही. मग प्रत्येक जण स्वामींजवळ जायचं, दर्शन घ्यायचं, आपला प्रश्न मांडायचा आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये अचानक स्वामी उठतात आणि जिथे ती माऊली बसलेली असते सर्वात शेवटी त्या महिलेजवळ येतात. का ग माझी आई तू एवढ्या दूर बसली आहेस आणि मासा का मनात विचार करतेस की मला प्रसाद मिळेल की नाही, मी तर स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही, तू तर या जगाची माऊली आहेस, तू मुलांना जन्म दिलेला आहेस आणि तुला कसला विटा, तुझ्यामुळे तर आज या सृष्टीमध्ये एका नवीन जीवाचा जन्म होतो आणि तुला कसला विटा. हे हरामखोर लोक महिलांना विटा म्हणून तेरावा दहावा जेव्हा असतो तेव्हा वेगळं बसवतात, वेगळं हे करतात. काय ग माऊली तुला कसला विटाळ, तू तर या जगाची माऊली आहेस आणि तुझ्यामुळे आम्ही आहोत, तुझ्यामुळं हे लेकर आहेत. तू ज्या माऊलीला ज्या स्त्रीला विटाळ नसतो त्या स्त्रीला कधीच आई बनण्याचं सुख मिळत नाही आणि तू स्वतःला असं का म्हणतेस की मी दर्शन घेऊ शकत नाही, मला स्वामींचा प्रसाद मिळेल का नाही. आणि स्वामी स्वतःच्या हाताने प्रसाद घेतात आणि त्या माऊलीला देतात आणि मग ती माऊली स्वामींचं दर्शन घेते आणि प्रत्येक जण तिथे जे दरबारामध्ये असतात त्यांना पटतं, स्वामी म्हणजे ओरडतात की काय तुम्ही विटाळ वगैरे हे करता, महिलेला घरामध्ये बाजूला बसवता जी तुमचा संसार सांभाळते, तुम्हाला जन्म देते, या जी या सृष्टीची आई आहे तिला तुम्ही अशी वागणूक देता, तुमच्या मातेला तुम्ही अशी वागणूक देता आणि काय तुम्ही म्हणता हे दहावा तेरावा विटाळ अमावस्या पौर्णिमा हे काही नाही, हे सगळं तर मी बनवलं आहे माझ्यासाठी, प्रत्येक दिवस प्रत्येक वार हा सारखा आहे, मी या सृष्टीचा ब्रह्मांड नायक आहे, हे ब्रह्मांड ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे आणि या सृष्टीमध्ये अशी वेगळी वागणूक ती पण माझ्या माऊलीला जी एका नवीन जीवाला जन्म देते त्या माऊलीला, असं कधीच करू नका. मग तेव्हा जेवढेही दरबारामध्ये लोक असतात ते टाळ्या वाजवतात आणि म्हणजे स्वामींचा जो सांगितलेला आहे हे आहे ते त्यांना पटतं. तर अशा काही गोष्टी, अशा दोन तीन कथा आहेत की त्यातून स्वामींनी दाखवून दिलं आहे की जे अमावस्या पौर्णिमा विटाळ दहावा बारावा तेरावा हे काही नसतं, प्रत्येक दिवस हा आपल्या ब्रह्मांड नायकासाठी सारखाच आहे. आपल्यातील बघा बऱ्याच ताई वगैरे आहेत त्यांना विविध पारायण सुरू करायचे असतात पण ते काय म्हणता की ताई माझी पाळी आहे मी कसं करू, मग माझ्याकडे हे आहे मी कसं करू, सुरू करण्याच्या अगोदरच आपण तो विचार करायला लावतो मग पुढे कसं होणार, मग पुढे कसं होणार. हां ती गोष्ट वेगळी आहे की आपण आजही जेव्हा आपल्याला म्हणजे मासिक पाळी असते दहावा असतो तेरावा असतो सुतक पातक असतो तेव्हा आपण देवांना शिवत नाही किंवा जे शुभ कार्य असतं ते करत नाही पण हे आपल्यावर कोणी लादलेलं नाहीये हे बघा आपल्या मनालाच म्हणजे या गोष्टी पटत नाहीत. आता समजा मला पिरियड्स आले आणि मला जर कोणी म्हटलं पूजा कर पण ही गोष्ट माझ्या मनालाच पटत नाहीये, मलाच करावीशी वाटत नाही त्यामुळे मी करत नाही, हे आपल्यावर काही कोणी लादलेली वगैरे गोष्टी नाहीये. पण आणि आपलं म्हणजे हे काय आहे की ज्या गोष्टी आपल्याला मनाला पटतात आणि ज्या गोष्टी करताना आपलं मन पवित्र असतं, आपलं माइंड म्हणजे फ्रेश असतं, ज्या गोष्टी आपल्याला मनापासून कराव्या वाटतात त्या गोष्टी आपण करतो आणि पाळी वगैरे आल्यानंतर आपल्याला या गोष्टी म्हणजे आपलं मनच मानत नाही, आपलं मन आपल्याला सांगत नाही की तू या गोष्टी कर म्हणून आपण या गोष्टी करत नसतो. पण जे आपले स्वामी होते स्वामींना म्हणजे या अशा कोणत्याच गोष्टींना पाळत म्हणजे मानत नव्हते की दहा
दहावा बारावा तेरावा सुतक पातक स्वामी स्वामींना या गोष्टीचा खूप राग होता. दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते की एकदा चोळप्पाला सत्यनारायण करायचा होता आणि चोळप्पांनी स्वामींसमोर बोलून दाखवलं की स्वामी मला सत्यनारायण करायचं आहे. मग स्वामी त्यांना म्हणतात की ठीक आहे बाबा चोळप्पा तू सत्यनारायण कर पण तुझ्या सत्यनारायणासाठीचा जो प्रसाद आहे ना तो मी तुझ्यासाठी आणेल. मग चोळप्पा खुश होतो ठीक होतो आणि मग नंतर त्याचा जेव्हा त्या तो मुहूर्त वगैरे बघतो आणि सत्यनारायण कराय ज्या दिवशी त्याचा सत्यनारायण असतो तो पूजेची तयारी करत असतो आणि त्याला मनामध्ये तो निश्चिंत असतो की प्रसाद जो आहे तो स्वामी आणणार आहेत म्हणून तो बाकीची सर्व तयारी करत असतो. आणि त्याच दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या एका दुसऱ्या भक्तांच्या वडिलांचं निधन झालेलं असतं, त्यांच्या बाबांचं निधन झालेलं असतं 10-12 दिवस अगोदर. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी चोळप्पाच्या घरी सत्यनारायण आहे त्याच दिवशी त्या दुसऱ्या भक्तांच्या घरी त्याच्या वडिलांचा 13वा असतो. आणि मग तो मनामध्ये विचार करतो की आज तर माझ्या वडिलांचा 13वा आहे, मला स्वामींना बोलवायचं आहे, मी स्वामींना बोलवेल पण स्वामी माझ्या वडिलांचा 13वा आहे तर येतील का? पण तो म्हणतो ठीक आहे आपण सांगून बघूया आणि तो स्वामींना सांगतो. तर स्वामी त्याच्या घरी जेवायला जातात, 13व्याचं जेवण करतात आणि वाढण घेतात आणि चोळप्पाच्या घरी येतात. आणि चोळप्पाच्या घरी त्या दिवशी असतो सत्यनारायण आणि त्या दिवशी प्रसाद तर स्वामी आणणार असतात. स्वामी तेच तिथे त्यांच्या 13व्याच्या तिथे जे केलेलं असतं तेच घेऊन येतात आणि चोळप्पाला म्हणतात हे घे नैवेद्य आणि दाखव तुझा सत्यनारायणचा नैवेद्य आणि जेही कोणी आले आहेत त्यांना हाच प्रसाद म्हणून दे. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपले स्वामी म्हणजे हे रागीट होते, स्वामींपुढे बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, म्हणजे जे स्वामी सांगायचे ते प्रत्येक जण त्यांचं मनापासून ऐकायचं आणि तसंच वागायचं. तर मग सत्यनारायण झाला आणि चोळप्पाणी जे स्वामींना 13वीचं आणलं होतं वाढण तेच सर्वांना नैवेद्य म्हणून दिला. तर म्हणजे असे आपले स्वामी होते जे 10वा असेल 13वा असेल सुतक पातक विटा हे मानायचे नाही. ते म्हणायचे म्हणजे जी स्त्री आहे ती या जगाची माऊली आहे, ती एका नवीन जीवाला जन्म देते, त्यामुळे त्या स्त्रीला कसला विटा, त्या स्त्रीला कसलं म्हणजे सोवळं कसं काय, त्यामुळे ते म्हणायचे की नाही स्त्री ही आई आहे माऊली आहे आणि त्या स्त्रीला त्या माऊलीला असं वेगळं करून तुम्ही वेगळं बसवता किंवा इकडे येऊ नको इथे हात लावू नको तिथे हात लावू नको हे असं करता हे अत्यंत चुकीचं आहे. कारण ज्या स्त्रीला विटा नसतो ती स्त्री कधीच आई होऊ शकत नाही. तर मग हा जो विटा आहे हा वाईट कसा, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी ही सृष्टी निर्माण केली, मी म्हणत नाही हे वाईट आहे हे वगैरे आहे, मग हे तुम्हीच लोकांनी ठरवलेलं आहे की 10वा वाईट 13वा वाईट पिरियड्स वाईट, मी तर काही हे मानत नाही. अशा काही स्वामींच्या कथा होत्या ज्यातून आपल्याला कळतं की स्वामींना या सर्व गोष्टींचा तिरस्कार होता आणि स्वामी या गोष्टी मानत नव्हते. श्री स्वामी समर्थ.